हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता आहे जीवाची होती या काहिली या मालिकेच्या सेटवर. खरं तर सेटवर नाही आहे, एक खास कार्यक्रम शूट होतो आहे इथे. आणि तात्यांच्या भूमिकेत जे आपल्यासोबत झळकत होते बाप्पा जोशी, यांनी काही कारणास्तव मालिकेचा निरोप घेतला आहे. पण आता या भूमिकेत आहेत आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर सर. हॅलो सर, कसे आहात? नमस्कार, कसे आहात? एकदम छान. जसं की म्हणाले की काय कारण असतो बाप्पा जोशींनी मालिकेचा निरोप घेतला आहे आणि आता तुम्ही या भूमिकेत आहात तात्यांच्या, तशीच दमदार भूमिका आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की तात्यांच्या रोलसाठी बोलवणं जातं आहे, काय पहिला थॉट होता? एक नवीन आणि चांगला रोल मिळाल्याचं समाधान होतं. की कसं असतं, एक नट म्हणजे विशेषतः पुढची काय आपल्याला भूमिका येणार आहे, त्याची चांगली भूमिका कशी येईल त्याची वाट बघत असतो मनातल्या मनात. आणि ती जेव्हा मिळते तुम्हाला तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद होतो, समाधान होतं. ते मला जेव्हा हे सांगितलं की असं असं आहे, तेव्हा एक थोडंसं हे पण झालं की नवीन भूमिका आहे, थोडंसं सेट व्हायला एक दोन तीन तास जातात मला. कारण एकदम केलो आणि काम सुरू झालं, चौक काम सुरू केल्यावरती मला एक स्वतःला कॉन्फिडन्स आला, एक दोन तीन सीन जातात मध्ये, तसं मी यानं पूर्ण कल्पनाही दिली होती. पण मी विद इन नो टाईम मी रुळलो ह्याच्यामध्ये आणि मग मला खूप कम्फर्टेबल वाटायला लागलं. भाषेचा लहेजाही वेगळा येते आणि ते एक तो एक ट्रॅकवर आणताना काय मेहनत केली? ॲक्च्युली ते मला थोडंसं थोडं नंतर जरा कळलं की भाषा अशी अशी हे आहे. त्यामुळे पहिल्या काही एक दोन सीनमध्ये मी फार शुद्ध बोललेलो आहे, पण नंतर मला कळल्यानंतर मी प्रयत्न करतो आता की कन्सल्ट करतो आहे ना की कसं काय हे आहे ते, की कारण मला ती ऑथेंटिकली भाषा येते असं होत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना विचारतो की काय काय शब्द कसे आहे ते, त्याप्रमाणे करतो आता. आणि मालिकेचा विषयच वेगळा आहे ना, म्हणजे एक मराठी कुटुंब आणि एक कानडी कुटुंब त्यांचा मेळ साधणारी जी मालिका आहे, आणि त्यातलं तात्या हे कॅरेक्टर म्हणजे जोडणारं आहे. तर जेव्हा कळलं की ह्या मालिकेत तात्याचा रोल आहे पण असं चॅलेंजिंग असणार आहे, परत रेवतीचे बाबा, तर त्या भूमिकेबद्दल काय सांगणार आणि अपकमिंग ट्विस्टबद्दल काय सांगणार? रेवतीचे बाबा म्हणजे हा आपला अप्पा. ॲक्च्युली खरं म्हणजे हा विषय आता सध्या खूपच एकदम अचानक ज्वलंत झालेला आहे, त्यामुळे लोकांचंही लक्षही विषयाकडे असतं. मालिकेपुरते बोलायचं झालं तर मालिकेपुरते असे विषय येत आहेत जे आत्ताच आहेत, ताजे आहेत, ज्वलंत आहेत, तर ती एक चांगली गोष्ट आहे की लोकांना त्याच्याकडे त्या मालिकेकडे ते आकृष्ट होऊ शकतात. त्यामुळे हा विषय म्हणून मला एक अपील झालं होतं. आणि एक मला अत्यंत मनाला भावलेला मुद्दा त्यातले असे काही पॉलिटिकल व्ह्यू किंवा काही व्ह्यूज असले तरी सुद्धा, की प्रत्येकाला मातृभाषेत शिक्षण मिळायचा हक्क आहे, तो मिळायला पाहिजे, हा मला अत्यंत पटलेला मुद्दा आहे. त्यामुळे पटलेला मुद्दा आणखीन जास्त चांगल्या प्रकारे व्यक्त करत आहे. आणि आता नुकतंच माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेने निरोप घेतला आहे, त्या फॅमिलीला किती मिस करताय सगळ्या का? मी खरं सांगू का, म्हणजे माझं थोडंसं असं हे आहे की मी ज्या दिवशी शेवटचं शूटिंग केलं त्या मालिकेचं, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी त्यांनी बाहेर पडलो होतो. तुला मी अचानक माझ्या लक्षात आलं की अरे अजून मालिका चालू आहे, म्हणजे बाहेर मी नव्हतो इथे मध्ये बाहेर होतो. त्यामुळे आल्यानंतर मी परत एकदा बघितलं, मग मला आठवलं सगळं ते. ऑफकोर्स चांगल्या व्यक्तिरेखा, चांगल्या सहकलाकार, चांगल्या म्हणजे दिग्दर्शक चांगले हेच आठवतच राहतात. काय किंवा आता मी झीवरती असताना खूप पूर्वी एक मेघदाटे नावाची मालिका केली, ती माझ्या अजून स्मरणात आहे, त्याचे सगळे सहकलावंत अजून माझ्या संपर्कात आहे. त्यामुळे ते तर असतंच, मी भूमिकेतून बाहेर पडलो असं म्हटलं मी त्याच्यातल्या त्या समूहातून बाहेर नाही पडलो. आणि खास करून परीची आठवण येत असेल तुम्हाला? परी आहे, श्रेयसबरोबर मी द्वादी एक मालिकेत काम केलं होतं खूप वर्षापूर्वी. मालिकेचा दिग्दर्शक होता अजय मेघर, त्याच्याही बरोबर मी मेघदाटाने त्याच्याचबरोबर केलं होतं. आणि लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा होते ते, आणि माझे ती कॅरेक्टर्स मला खूप मनापासून भावलेली होती. त्यामुळे त्या कॅरेक्टरपेक्षा मी ती कॅरेक्टर विसरू शकत नाही. परत मालिका संपल्यानंतर, शूटिंग संपल्यानंतर फोन वगैरे झालेत का आता रिसेंटली? सध्या एवढ्यात नाही झालेले माझे फोन, कारण काय झालं, ती मालिका संपली आणि दुसऱ्या एक दिवसाची गॅप ती माझी या मालिकेचं काम सुरू झालं.
त्यामुळे तसा वेळ कमी होता आणि त्याच्यामध्ये आता हे सुरू झाल्यानंतर मी जवळजवळ ह्याच लोक सगळ्या ह्याच्यातच आहे, त्यामुळे थोडंसं गॅप पडली त्याच्यामध्ये, पण होईल ते. हे विचारणार नाही पण तरी या वयात इतकं मोटिवेटेड आणि इतकं एनर्जेटिक ठेवणं एक काय गुरुमंत्र पाहता? काम करत राहणं. मला नशिबाने मला आत्तापर्यंत चांगल्या भूमिका, चांगल्या कॅरेक्टर्स आणि चांगल्या सहकलाकार हे सगळं मला मिळत गेलेलं आहे. टेलिव्हिजननी मला खूप चांगले रोल दिलेत आणि चांगले रोल करायची मला अजून इच्छा आहे. आणि नशिबाने मला आता माझी तुझी रेशीमगडचा आजोबाही खूप हे होता, लोकांनाही तो खूप आवडला, मला अजूनही आवर्जून सांगणारे प्रेक्षक आहेत, त्यामुळे भूमिका करत राहा. आणि मला त्याची आवड आहे, मला हे म्हणतो मला काहीतरी काम द्या, अजून एक रोल दुसरा द्या, करून बघत. आता माझी तुझी रेशीमगाठपेक्षा हा रोल वेगळा आहे, त्यामुळे मला बरं मजा येते करायला. आता असंच आहे की मला आणखीन चांगल्या जाणाऱ्या भूमिकांची मी वाटही पाहतो आणि मला मिळतात ही अजूनपर्यंत मिळतं आहे. त्या मिळत असल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये वय हा प्रश्न कधी येतच नाही, त्यामुळे फक्त कामाच्या याच्यामध्ये होतं की मला इतके तास मी सुद्धा काम नाही करू शकत, 12-12 तास 14-14 तास मी आहे असं होतं, मी थकतो जरा लवकर, पण काम करायचा उत्साह मात्र भरपूर आहे अजून. आणि सर थोडेच दिवस झाले असतील या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली तुमची, पण तरी बॉन्ड कसा जमला आहे सगळ्यांसोबत? खूप छान जमलं आहे आणि सगळी कलाकार मंडळी जी ऑलरेडी इस्टॅब्लिश होती ती माझ्या तोशा थोडीशी अतुल काळेची माझी चांगली ओळख होती, सीमा देशमुखची होती, भारती पाटीलची होती, पण बाकी नवीन मुलं आहेत त्यांची, पण ती नवीन मुलंसोबत इतक्या क्विकली माझ्याशी रुळत गेली ती की काम करायला मजा येते इथे. आणि वेगळ्या प्रकारचं असल्याकडे मला तेही आणखी दिग्दर्शक नवीन आहे, चांगला आहे आमचा, त्यामुळे तोही मला खूप मदत करतो. हे ज्या थोडंसं पकड आली पाहिजे त्याला. आणि तात्यांच्या रोलमध्ये तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. थँक्यू सो मच आमच्या बोलल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट याही भूमिकेसाठी. मला तर असं वाटतं की मला माझं ऑलरेडी सुरू झालेलं आहे काम, ते जरूर बघा तुम्ही आणि फीडबॅक द्या मला पण. थँक्यू सो मच सर. मोस्ट वेलकम. नमस्कार.